यांचं सुद्धा आगमन झालंय मंचावरती. मोस्ट वेलकम, स्वागत असणार आहे सर आपलं. तर नाण्यापैकी जिंकले शिरगाव संघाने, सामना सुरू होतो. या ऐकूया पुन्हा एकदा आपण विनोद पाडील यांना. थँक्यू व्हेरी मच जगदीश पाटील. उपस्थित तमाम लाडके क्रीडरसिकांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर 54 धावा अव्यात ढवळेपाडा संघाला. जय हनुमान ढवळेपाडा. हा चेंडू कट केलाय अव्यास कवर पॉईंटच्या दिशेने चेंडू येतोय. गुड फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि 2 धावा इथे पूर्ण करतायत. तर द्रोण कॅमेरा ठिकाणी आपण पाहू शकाल मैदानात या स्पर्धेचे अतिशय चांगले क्षणचित्र टिपत असताना हा द्रोण कॅमेरा हवेमध्ये गिरट घेत असताना आपण पाहू शकाल. व्यासपीठावर आमचे मान्यवर आहेत. या मान्यवरांना या ठिकाणी आपल्या कॅमेऱ्यात कैद करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम द्रोण कॅमेऱ्याच्या माध्यमातून केलं जाते. इथे मात्र हा चेंडू यावेळेस फायनलीच्या दिशेने जातोय. तर 1 धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या धावपर्गवरती 3. अस्किंग रेट 10.80. नुकतंच ज्यांचं आगमन झालं महेश शेठ गायकवाड, वॉर्ड क्रमांक 88 नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे, आणि ओमसाई मित्रमंडळ आयोजित कोण बनणार नगरसेवक नंबर 1 या स्पर्धेमध्ये फार मोठं योगदान महेश गायकवाड यांचं असं. एक जबरदस्त पर्सनॅलिटी, प्रभावशाली व्यक्तिमत्व, कार्यकुशल कार्यसम्राट, तरुणांच्या गळ्यातलं ताईत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे महेश शेठ गायकवाड. तर क्रिकेटवर भरपूर प्रेम आणि निश्चितच गतवर्षी पेंढरकरच्या मैदानावरती महेश पाटील वर्सेस महेश गायकवाड ही लढत आम्ही पाहिली होती. 2 नगरसेवक एकमेकांविरुद्ध 1 प्रेक्षणीय सामन्यादरम्यान. वॉर्ड क्रमांक 88 चे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. हा चेंडू अव्यस डॉट सलामीला फलंदाज आपण पाहतोय. अव्यस सचिन केवणे, सुनील केवणे हे 2 बंधुराज. तर ढवळेपाडा जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा वांगणी विभागातला एक ताकदवर संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ज्याच्या नावावरती अनेक विक्रम यंदाच्या अंगामवरती आई गावदेवी चषक विश्वनाथ मस्कर आयोजित स्पर्धेमध्ये देदीप्यान कामगिरी. तर मिताली 11 ढवळेपाडा या ठिकाणी. जितेंद्र आगरकर साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर पश्चिमेतले. पोलीस म्हटलं की निश्चितच समाजाचे मित्र पोलीस ज्यांना आपण म्हणतो नेहमीच. कुठलाही सण असो उत्सव असो पोलिसांना आपलं वैयक्तिक जीवन बाजूला सारून फक्त ड्युटी करावी लागते. आणि पोलीस म्हटलं की जेव्हा पोलीस जागतात तेव्हा आम्ही झोपत असतो. कारण आमच्या समाजाचे मित्र पोलीस या ठिकाणी जितेंद्र आगरकर साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदरक्षणाय खल निघणाय या विरुद्ध वाक्याला जागत असताना समाजात अराजकता पसरू नये, समाजात शांतता नांदावी, गुन्हेगारी वाढू नये यासाठी हे पोलीस सदैव कार्यरत असतात. तर मैदानावरती लाऊड अफील या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या 3 स्थिरावलेली अतिशय चांगली गोलंदाजी महेश मडवी या ठिकाणी दाखवत असताना या संघातील एक अष्टपैलू खेळाडू काकडवाल संघ किशोर मडवी महेश मडवी या खेळाडूंसाठी निश्चित जाणला जातो. आणि या संघाचं कौतुक करावं लागेल. फलंदाजीला सामोरे जात असताना पहिल्या 4 षटकात धावा होत्या फक्त 27 आणि त्यानंतर बघा 26 धावा कुठण्यात आल्यात जितेशच्या षटकामध्ये. आणि त्यामुळेच एक मजबूत स्थितीमध्ये काकडवाल संघ ज्यांच्याकडे गोलंदाजीचे पर्याय भरपूर उपलब्ध आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मिताली एवढ ढवळेपाडा संघ हा देखील एक जबरदस्त संघ. सचिन केवणे बाद झाल्यानंतर मैदानावरती आपण पाहतोय महेश केवणे. केवणे बंधू तुम्हाला केवणे ब्रदर्स जास्तीत जास्त या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईकला सुनील केवणे याच्या नावावरती 2 बाईक आहेत. यंदाच्या हंगामात आई गावदेवी चषक
विश्वनाथ मस्कर आयोजित नागरीच्या मैदानावरती जबरदस्त कामगिरी करून बलाढ्याच्या वाकण संघाला अंतिम सामन्यात परास्त करून चॅम्पियनपद उचललं होतं. बाईक देखील सुनीलने पटकावली होती, मात्र सुनीलच्या खांद्यावरती फारच मोठी जबाबदारी कारण सचिन लवकर बाद झाले शून्यावर. त्याचबरोबर व्यासपीठावर बदलापूरची निश्चितच एक जबरदस्त बिझनेसमॅन उद्योजक ईश्वरजी पटेल साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय, कारण वेळ त्यांनी या ठिकाणी स्पर्धेला दिल्याबद्दल आमचे मंगेश जाधव धुळे आणि संपूर्ण जय हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोविली त्यांचं हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करते. त्यावर चेंडू ड्राईव्ह केलाय तर चेंडू जातोय लॉंग ऑनला. तर बॅक टू बॅक तीन षटकार लगावल्यास, सलग तीन षटकार लगावल्यास आदरणीय बाळा शेठ कांबरे साहेब यांच्याकडनं 3,000 रुपयाचं कॅश प्राईज. तर ही सोळख आहे आमचे अंबरनाथ तालुका प्रमुख आणि त्याचबरोबर पंचायत समितीचे सदस्य. नुकतीच पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये भरघोस मतांनी त्यांनी विजय प्राप्त केला असे बाळाशेठ कांबरी या बदलापूर वांगणीमधले एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. स्वतःला सामाजिक कार्यामध्ये ज्यांनी वाहून नेलेलं आहे आणि क्रिकेटमध्ये त्यांचं नेहमीच फार मोठं योगदान आम्ही पाहतो. वांगणी असो, बदलापूर असो, इतर ठिकाणी त्यांचं फार मोठं योगदान असतं. त्यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार लगावल्यावर 3,000 रुपयाचं कॅश प्राईज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, हा चेंडू ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला एकदा पूर्ण करतायत महेश. इथे मात्र दुविधा मनस्थिती आणि इथे मात्र शेवटच्या क्षणी ही धाव घेण्याचा निर्णय घेतला. 2 धावा कम्प्लीट करताय, धावसंख्या धावफलकावरती 6. तर सुनील केवणे मैदानावरती सलामीला आलेले आहेत. अजूनही सुनीलने एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहिला नाही. महेशने तब्बल 4 चेंडूचा सामना करत फक्त 2 धावा या ठिकाणी नोंदले आहेत. 4 चेंडू मैदानावरती डॉट गेलेले आहेत. व्यासपीठ आपण पाहू शकाल फुललेलं आहे, बहरलेलं आहे, कारण या व्यासपीठाचा मान वाढवलेत आमच्या या सर्व मान्यवरांनी. हा चेंडू यावेळेस बॅक टू द बॉल ड्राईव्ह करतायत, गुड फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये, व्हॉट अ फिल्डिंग परफॉर्मन्स बळी भोईर या ठिकाणी दाखवत असताना. फार कठीण काम असतं बघा, रिलीज ऑफ डिलिव्हरी, त्यानंतर चेंडू फेकल्यानंतर बॉडीचं वेट तुमचं पुढे ट्रान्सफर होतं आणि अशा परिस्थितीमध्ये हा चेंडू अडवणं फार कठीण असतं. रिवर्सचा वापर, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद आणि इथे मात्र दुसरा धक्का मिताली लेवण ढवळेपाडा संघाला मैदानात लागत असताना. रिवर्सचा वापर केला गेला बघा. या फटक्यासाठी फार सराव लागतो, खूप प्रॅक्टिस करावी लागते आणि चेंडूचं सिलेक्शन देखील नेहमीच व्यवस्थित तुम्हाला करावं लागतं. हा फटका ज्याला दुधारी तलवार म्हटलं जातं, चले तो दुश्मन की गर्दन कट जाय वरना खुद की गर्दन कट जाय असा हा फटका. त्या ठिकाणी आदरणीय रवी जाधव साहेब यांचं शुभागमन होतंय. तर आमच्या जय हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोविली आयोजित स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक 2018 त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. तर मैदानावरती रिजवान शेख एक हार्ड हिटर फलंदाज 4th क्रमांकावरती येतोय. स्ट्राईकला सुनील केवणे सामना करण्यास सज्ज, बळीचा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र टिपिकल सुनील केवणे ब्रँडेड ISI मार्क षटकार. सुनील केवणीला तुम्ही जास्त वेळ शांत नाही ठेवू शकत, कारण कमी चेंडू जास्त धावा, त्याचा स्ट्राईक रेट 250-300 जास्त आम्ही नेहमी पाहिलेला आहे. मात्र या खेळपट्टीवर सुनीलला शांत ठेवण्यामध्ये बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती फुलरलेचा चेंडू होता आणि चेंडूला विरकावून दिलं डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. तर धावसंख्या 12, उर्वरित समीकरण 41 धावांची आता गरज असणार विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती, आपण पाहतोय 18. तर 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे यावेळेस 41 धावांची. तर 41 धावा या ठिकाणी करण्यासाठी जवळजवळ 14 धावांची धावगती राखावी लागेल मैदानावरती.
तर अतुल भोपी साहेब युवा सेना उपतालुका प्रमुख यांचं देखील शुभागमन झालंय. तर महेश गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. वॉर्ड क्रमांक 88 चे विद्यमान तरुण तडफदार कार्यकुशल कार्यतत्पर कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे. फार कमी वयामध्ये नगरसेवक पद भूषवत असताना तरुणांच्या हृदयामध्ये अढळ स्थान त्यांनी निर्माण केलं आहे आणि गोरगरिबांच्या हकीला धावणारं हे व्यक्तिमत्व आज या बदलापूर नगरीमध्ये आपण पाहू शकाल. हा चेंडू कॉट बिहाइंडचा लाऊड अफील दबाव टाकण्याचा प्रयत्न दबाव तंत्र या ठिकाणी अनुभवत आहेत. मात्र पंचांनी आता इथे बघूया. स्क्वेलिकच्या पंचांकडे जात आहेत. दोन पंच आता मात्र चर्चा या ठिकाणी करतील. रिजवानच्या अगेन्स्ट कॉट बिहाइंडचं लाऊड अफील त्या ठिकाणी केलं जात आहे. मात्र बघूया पंच काय निर्णय घेत आहेत. तर पंचांच्या भूमिकेत फिरोज खान सर, त्याचबरोबर स्क्वेलिकचे पंच आमचे गिरमकर तुषार गिरमकर. बघूया पंचांनी नकार दिलाय अपील फेटाळून लावलाय. तर पंचांच्या विरुद्ध निश्चित तुम्ही दबाव आणू शकत नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तर आपण प्लीज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं काकडवाल संघ, कारण पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जाईल मैदानावरती. तर धावसंख्या धावपलकावरती पाहिल्या मध्ये स्थिरावलेली 12 तर अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय आपण. महेश पुन्हा एकदा पहिले षटकात धावा दिली होत्या, फक्त 3 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते दाखवत असताना पॉवर प्लेमध्ये महेश मडवी पुन्हा एकदा पहिल्या षटकाचीच सुरुवात जणू काय केली आहे की काय. आणि इथे मात्र डॉट चेंडू रिजवानला. तर पुन्हा एकदा जुईली गावेंडकरनं हा चेंडू यावेळेस वीरेंद्र सेवाग स्टाईल वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. पहिला चेंडूवर लाऊड अफील, त्यानंतर दबाव बघा येऊ दिल्याने रिझवानने. शॉर्ट अप लेन चेंडू होता, बॅकफुटवर गेले, फक्त वेगाचा वापर केला. स्क्वेअर कट दाखवत असताना 4 धावा वसूल केल्या आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक रिझवानच्या पारीचा अंत. चौकार लगावल्यानंतर लगेचच तंबूचा रस्ता दाखवला महेशने. तर मैदानावरती 3 धक्का मिताली लेवण ढवळेपाडा संघाला लागत असताना धावसंख्या धावपलकावरती 16. मगाची छाती मराठी माती केले गाजविले शिवरायानं. मगाची छाती मराठी माती केले गाजविले शिवरायानं, केले गाजविले शिवरायानं. आज ठाणे जिल्हा सारा धनानी तो आमच्या मंगेश बाईचे नावान. आज ठाणे जिल्हा सारा धनानी तो आमच्या मंगेश बाईचे नावान. निश्चितच बदलापूर शहराची शान, जुविली गावचा सन्मान. मंगेश दादा धुळे या स्पर्धेचे शिल्पकार, प्रणेते, जनक, निर्माते, बदलापूरची मानबिंदू समजली जाणारी ही स्पर्धा स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक 2018 वर्ष 7 या ठिकाणी पाहायला मिळते. तर नवीन फलंदाज हर्ष देत आहेत आणि इथे मात्र डावाला खिंडार पडण्याचं काम महेश मडवी सातत्याने करत असताना आपण पाहतोय. तर सुनील केवणे एका बाजूने किल्ला लढवतोय. तर सुनीलच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी, उत्तरदायित्व त्याच्या खांद्यावरती आता मात्र येऊन ठेवलंय. हा चेंडू ड्राईव्ह केला अतिशय फास्ट आउटफील्ड डीप एक्स्ट्रा कव्हरला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये क्षेत्ररक्षक दाखवत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय उत्तम मडवी. तर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा तितक्याच वेगाने पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर धावसंख्या धावफलकावरती 18. तर आस्किंग रेट वाढत चाललेलं आहे, त्यामागचं कारण आहे धावा येत नाही आहे, कारण की गोलंदाजी अतिशय चांगली, अचूकता, भेदकता, विविधता आणि आक्रमकता साऱ्या गोष्टी महेश मडवी मैदानात दाखवत असताना. हा चेंडू या क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, एज लागते, चेंडू ट्रॅव्हल होतो बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव पूर्ण करतायत. एक वेगळी शैली आहे गोलंदाजी फेकण्याची, बघा साईड आर्म. क्रिकेटची सुरुवात झाली होती अंडरआर्मने, त्यानंतर ती साईड आर्मने झाली, त्यानंतर मात्र आता पुढे आपण पाहतो ओव्हरआर्म. बॅटची बॅट पण आपण पाहिलं तर बॅटची जी लेंथ होती ती ऑकिस्टिक प्रमाणे होती, त्यानंतर ओव्हरआर्म आला, बॅटची रुंदी वाढवण्यात आली. भरपूर आमूलाग्र बदल क्रिकेटमध्ये आपण पाहत आलेलो आहे. अनेक नवीन नवीन बदल क्रिकेटमध्ये वाईटचा इशारा येतोय आणि नुकतीच बॅटच्या जाडी आणि लांबीमध्ये देखील या ठिकाणी काही बंधनं टाकण्यात आलेली आहे. आपण पाहतोय 67 mm जाडीची बॅट तुम्ही वापरू शकता, इंटरनॅशनलमध्ये नियम आहे. मात्र डेव्हिड वॉर्नर 87 mm बॅट वापरायचा. यावे चेंडू सुररेखोता अतिशय वेगवान, स्वतः जाऊन चेंडू उचलतायत
आणि डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती 20, उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि गरज असेल 33 धावांची. आस्किंग रेट 16.50 प्रति षटकामागे. सुनील केवणे मैदानावरती आहे तरी देखील धावा येत नाही, त्यामागचं कारण आहे महेश मडवीची अचूकता आणि तिखट मारा या मैदानावरती. महेश मडवीने एकंदरीत 2 षटकं हाताळली, 2 षटकात त्याने 11 धावा दिल्या आणि त्याने गडी बाद केल्या 2. त्याचा इकॉनॉमिकल रेट आपण पाहिलं तर 5.50 प्रति षटकामागे. तर इकॉनॉमिकल गोलंदाजी महेश मडवी मैदानावरती दाखवतोय. मात्र एका सामन्यामध्ये आंतरराष्ट्रीयमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्याचा विक्रम पी व्ही सिमन्स वेस्ट इंडिजच्या याच्या नावावरती त्यांनी 10 षटकं फेकली, 8 मेडन फेकली होती आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या. इकॉनॉमिकल रेट त्यांचा होता 0.30. तर एकूण धावसंख्या धावफलकावरती 20, तर 33 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 54 धावांचं टार्गेट आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर विजयासाठी 34 धावांची गरज आहे. आस्किंग रेट 17.00 प्रति षटकामागे. तर आता मात्र आस्किंग रेट वाढलाय मैदानावरती. सुनील एका बाजूने किल्ला लढवतोय, 3 फलंदाज बाद झाल्या, सचिन बाद झाला, त्यानंतर महेशने रिव्हर्सचा वापर केला तो बाद झाला, रिझवान बाद झाला, हर्षद केवणे. तर रिव्हर्स स्वीपचा एक इतिहास आहे बघा. हा रिव्हर्स स्वीप मुश्ताक अहमदने सुरुवात केली, त्यानंतर डेव्हिड ऑटन अँडी फ्लॉअरने सर्रासपणे त्याचा वापर केला. मात्र याच रिव्हर्स स्वीपने 1987 विश्वचषक माईक गॅटिंगच्या इंग्लंड संघाने गमावला आणि आत्तापर्यंत ओडीआयचा त्यांना विश्वचषक जिंकता आला नाही. कारण फायनलमध्ये 1987 ऑस्ट्रेलियाविरुद्ध माईक गॅटिंग संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता आणि रिव्हर्स स्वीपचं तिला दुर्बुद्धी आठवली आणि यष्टी रक्षकाने त्याने झेल दिला आणि त्यानंतर तो सामना त्यांनी गमावला. तर अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी काकडवाल संघाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 4 षटकात 27 धावा असता नंतरच्या शेवटच्या षटकात 26 धावा कुठून, इथे मात्र 53 एक सन्मानजनक फार्टिंग स्कोर या मैदानावरती उभा केला आणि या धावसंख्या डिफेन्स करत असताना 3 षटकात फक्त धावा 20, तर 12 चेंडू आणि आता मात्र 34 धावांची गरज आहे. तर सुनील केवणेला आता मात्र आपल्या बॅटचा फेस उघडावा लागेल कारण आस्किंग रेट वाढलेला आहे आणि आस्किंग रेट कमी करण्यासाठी इथे मात्र चौकार षटकारांची गरज आहे. कारण मोठी धावसंख्या जेव्हा तुम्ही चेस करता तेव्हा मात्र मोठ्या फटक्यांची नितांत गरज असते मैदानावरती. महेशची षटकं संपल्यात, तर जितू येतोय यावेळेस. जितू मात्रेचा वापर केलाय या चौथ्या षटकामध्ये स्ट्राईकला. सुनील केवणे लिटिल मास्टर सुनील केवणे सामना करण्यास सज्ज. 12 चेंडू आणि 34 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र एव्हर क्वालिटीचा ISI मार्क षटकार. करायला आता मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज आदरणीय बाळाशेठ किरण राऊत साहेब यांच्याकडे पारितोषिके माफ करा आणि बाळाशेठ कांबरे यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 षटकार लगावल्यास 3000 रुपयाचं कॅश प्राईज. तर सुनील केवणे आता मात्र इथे रौद्ररूप धारण करत असताना षटकार लगावलाय, धोक्याची घंटा वाजवलेली आहे. आता मात्र काकडवाल संघासाठी जितू ओर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट आणि चेंडू बघा या ठिकाणी कटआउटला अडकलेला आहे आणि इथे मात्र हा षटकार येत असताना टिपिकल सुनील केवणे ब्रँडेड षटकार. तर बघा पहिल्यांदा असं चित्र आम्ही पाहतोय, अडकलाय चेंडू वर बॅनर जवळ, तिथपर्यंत हात देखील जात नाहीये, काठी देखील नाही तेवढी मोठी. तर मात्र चेंडू दुसरा आपण घ्यायचा आहे, हरकत नाही. सर्व चेंडू चांगले आहेत, बाउन्स होत आहेत, चेक करून घ्या. तर 2 षटकार आले आहेत आता मात्र सुनील केवणे
या मैदानावरती आता मात्र आपल्या संघाला विजयाचं स्वप्न दाखवत असताना गरज होती 34 धावांची, दोन चेंडूत 12 धाव आले आहेत आणि आता मात्र आपण बघतोय तर बाळाशेठ कांबरी साहेब आहेत त्या ठिकाणी येत असताना अंबरनाथ तालुका प्रमुख आणि त्याचबरोबर पंचायत समितीचे सदस्य आहेत. नुकतीच पंचायत समितीची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने ज्यांनी विजय संपादित केला असे बाळाशेठ कांबरी या ठिकाणी येत असताना तर दोन षटकार आलेले आहेत आणि आता मात्र विजयासाठी 22 धावांची गरज. हा चेंडू हुक केलाय गॅप मधून, चेंडू जातो वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. चौकार आलाय आता मात्र 18 धावांची गरज विजयासाठी. तर 9 चेंडू 18 धावा, बघा सामना कुठच्या कुठे येऊन ठेपलाय. कोणी विचार केला होता अशा परिस्थितीमध्ये येईल, मात्र सुनील केवणेकडे अफाट गुणवत्ता आहे, फटक्यांची समृद्धी आहे, फटक्यांचं कोठार आहे त्याच्याकडे आणि आवे चेंडू आवेत आहे, जेलची शक्यता, फलंदाज बाद, बडी मछली जाल में फस गई, वाघाची शिकार. मर्दाची छाती मराठी माती केले गाजविले शिवरायान, मर्दाची छाती मराठी माती केले गाजविले शिवरायान, किले गाजविले शिवरायान. आज ठाणे जिल्हा सारा धनानी तो आमच्या मंगेश बाई चे नावान, आज ठाणे जिल्हा सारा धनानी तो आमच्या मंगेश बाई चे नावान. सारं काही सुरळीत सुरू होतं मैदानावरती आपण पाहतोय, सारं काही अलबेल सुरू होतं, मात्र हा वेडेपणा का, हे चुकीचं शॉर्ट सिलेक्शन होतं मैदानामध्ये, सारं काही व्यवस्थित चाललं होतं, फक्त आता मात्र लक्ष केंद्रित करून या सामना जिंकून द्यायचा होता. मात्र सुनीलला बाद केल्यानंतर एकच जल्लोष मैदानामध्ये काकडवल संघाच्या माध्यमातून, सोन्याचा भाव जरी कमी जास्त होत असला तरी सोन्यापेक्षा महाग होतं, महाग होती ही विकेट या सुनील केवणेची. आणि आता मात्र समीकरण 8 चेंडू 18 धावा. हा चेंडू आवेत आहे, एस टी रक्षक जज करतोय आणि सोप्पा जेल त्या ठिकाणी संधी पकडत असताना तर सुनील बाद झाला त्याच्या पाठोपाठ. आता मात्र मैदानातून हर्षद हा देखील बाद होतोय 0 धावसंख्येवरती. ज्या सुनीलने विजयाचं स्वप्न दाखवलं होतं मिताली लेवण ढवळेपाडा संघाला, ते स्वप्न अर्धवट या ठिकाणी तो सोडून मैदानातून बाहेर झाला आणि त्याच्या पाठोपाठ हर्षद देखील बाद होतोय. तर नवीन फलंदाज जितेश केवणे, तर 7 चेंडू 18 धावा विजयासाठी समीकरण मैदानावरती. हा चेंडू यावेळेसा गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्यांच्या डोक्यावर ना चेंडू, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. चौकार आला शेवटच्या चेंडूवरती चौथ्या षटकाच्या आणि समीकरण मैदानावरती 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. तर मैदानावरती भूषण बैकर 6व्या क्रमांकावरती, 7व्या क्रमांक जितेश केवणे. तर भूषण बैकर
कोण विसरेल वाखण ट्रॉफीमध्ये तळोजा संघाविरुद्ध 18 धावांची खेळी साकारली आणि उस्मान पटेलच्या संघाला परास्त करून एक भीम पराक्रम केला होता या ढवळेपाडा संघाने. मात्र या मैदानावरती 7 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 14 धावांची गरज आहे. तर संघ नायकाने चेंडू सोपवलाय काकडवा संघाच्या कदम साळवीकडे. तर कदम साळवीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, चेंडू नाही या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. 7 चेंडू 14 धावा, स्ट्राईकला फलंदाज जितेश केवणे सामना करण्यास सज्ज. तर जोवेली गावेंडकडनं गोलंदाज सज्ज होते यावेळेस आपण पाहतोय. कदम साळवी ओर द विकेट, हा चेंडू इनसाइड एज लागून ट्रॅव्हल झालाय शॉर्ट थर्डमॅनला, इष्टी रक्षकाकडनं चूक झाली आणि इथे मात्र एक धाव मिळते. तर स्ट्राईकला भूषण बैगर. तर भूषणकडे गुणवत्ता आहे, प्रचंड क्षमता आहे, मात्र ती गुणवत्ता इथे सिद्ध करावी लागेल. त्या गुणवत्तेला न्याय देण्याची वेळ यापेक्षा चांगली काय असू शकते. हा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद, भूषण बाद होतोय आणि 6वा धक्का मिताली 11 ढवळेपाडा संघाला. एका मागून एक धक्के या ठिकाणी दिले जात आहेत काकडवा संघाच्या माध्यमातून. तर फलंदाज भूषण बाद झाला, षटकार मारण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी कमी होती आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होता. त्याने हा झेल टिपलाय डीपमध्ये, सूर्याजी पावशीने हा झेल टिपलाय. तर गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस ओर द विकेट, हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करतोय, क्लीन बोल्ड नियम क्रमांक 32 नुसार फलंदाज त्रिफळाची. हा संघ पूर्णपणे बॅकफूटवर ढकलला गेला आहे. सुनील केवणे बाद झाला आणि इथे मात्र हा संघ पूर्णपणे पराभवाच्या खाईमध्ये जात असताना आपण पाहतोय. ज्याप्रकारे जगदीश आपण पाहिलं स्वर्गीय रत्नबुवा पाटील स्मृती चषकमध्ये मेगा फायनलमध्ये पिंट्या जोशी बाद झाला आणि त्यानंतर मात्र तो सामना इतर फलंदाजांना जिंकून देता आला नाही आणि याच मैदानावरती तीच परिस्थिती पाहायला मिळते. सुनील केवणे बाद झाला, त्यानंतर कुठलाच फलंदाज या मैदानावरती धाडस दाखवू शकला नाही, आपल्या गुणवत्तेला न्याय देऊ शकला नाही. त्यामुळे इथे समीकरण 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 3 चेंडू 13 धावा, स्ट्राईकला फलंदाज पंचाकडनं गाड घेत असताना हरेश केवणे 9व्या क्रमांकावरती येत आहेत. एकंदरीत गडी बाद झालेत मैदानावरती आपण पाहतोय 7. तर तळाचे फलंदाज टॅलेंडर या ठिकाणी संघर्ष करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा कदम साळवी ओर द विकेट. हा चेंडू आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न, मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर, वाईटचा इशारा. तर 3 चेंडूमध्ये 12 धावा हव्यात, 2 षटकार मारावे लागतील, 3 चौकार मारावे लागतील. धावांची बरोबरी झाली तर सुपर ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. तर 3 चेंडू 12 धावा. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह केला आहे लॉंग ऑनला, चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत किशोर मडवी, या संघाचा एक आधारस्तंभ म्हणून किशोर मडवीकडे पाहिले जाते. डावखुरा फलंदाज सडपातळ बांध्याचा, मात्र त्याच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. हा किशोर मडवी ज्याने अनेक मैदानं गाजवलेली आहे या स्पर्धेमध्ये, आपण पाहतो या सामन्यामध्ये किशोर मडवीने आता जर पाहिलं तर जास्त मोठं योगदान तो देऊ शकला नाही, मात्र क्षेत्ररक्षण सुरे करत असताना हा चेंडू डॉट अपील. आणि आता मात्र हा सामना खुला होताना आपण पाहतोय की या सामन्यामधली पूर्णपणे हवा मात्र या चेंडूने काढून टाकलेली आहे. चेंडू शिल्लक आहे आता फक्त 1 आणि आता 11 धावा. तर एका चेंडूमध्ये 11 धावा कशा होतील हा एक मोठा प्रश्न आहे. तर पूर्णपणे इथे मात्र या सामन्यावर पकड मजबूत करत असताना काकडवाल संघ, ताई गावदेवी काकडवाल संघ मैदानावरती निश्चितच गावदेवीचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरला.
दुसऱ्या बाजूला हनुमंताची कृपा असणारा ढवळेपाडा संघ या मैदानावरती पाहायला मिळतोय. मात्र इथे पराभवाच्या पूर्णपणे छायेमध्ये आज संघ फक्त एक चेंडू आणि आता मात्र 11 धावा. हा चेंडू यावेळेस बॅक टू द बॉल ड्राईव्ह करतायत. फक्त सिंगल मिळेल एक आणि इथे मात्र हा सामना गमावलेला आहे. आपण पाहतोय 10 धावांनी हा सामना ढवळेपाडा संघाने गमावलाय. तर वेल प्लेड आई गावदेवी काकडवाल संघ, जबरदस्त कामगिरी या सामन्यामध्ये करून दाखवलेली आहे आणि बलाढ्य अशा ढवळेपाडा संघाला त्यांनी परास्त केले.